नमस्कार, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 2.4 फॉर्म्युला मेथड आपल्याला बघायची आहे। आता फॉर्म्युला मेथड मध्ये पहिल्यांदा आपल्याला डेल्टाची किंमत काढायची म्हणजे डिस्क्रिमिनेंट ज्याला आपण म्हणतो आणि त्यानंतर दिलेल्या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून फक्त आपल्याला आन्सर करायचं। खूप सोपी पद्धत आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मधली सगळ्यात सोपी पद्धत आहे फॉर्म्युला मेथड। आपण बघूया काय करायचंय। तर आपल्याला जनरल फॉर्म माहिती आहे सगळ्यांना क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, x² + bx + c = 0। आता दिलेले इक्वेशन आहे ते आपल्याला जनरल फॉर्म बरोबर कम्पेअर करायचं आहे। जर ते जनरल फॉर्म मध्ये नसेल तर त्याला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्याच्यानंतर कम्पॅरिझन करायचं आहे। ते एकदम सोप्या पद्धतीने आपण बघूया। आपलं इक्वेशन आहे x² + 6x + 5 = 0। ते आपल्याला जनरल फॉर्म बरोबर कम्पेअर करायचं। जनरल फॉर्म काय आहे तर आपण लिहायचे कम्पेअरिंग विथ, आपलं जे जनरल फॉर्म आहे त्याच्यावर कम्पेअर करायचं आहे, x² + bx + c = 0। आता आपल्याला दोघांचं कम्पेरिझन करायचं कोइफिशियंटचं। तर आता इकडे a = येणार आहे 1, b = 6 आणि c = 5। आपण काय केलं, लिहिलेलं इक्वेशन जे आहे ते त्याचे जनरल फॉर्म बरोबर म्हणजे x² + bx + c बरोबर कम्पेअर केलं आणि आपल्याला किमती मिळाल्या a = 1, b = 6 आणि c = 5। आता आपल्याला पहिल्यांदा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची। डिस्क्रिमिनंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो डेल्टा। सो डेल्टा = b² - 4ac ह्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची। फक्त आपल्याला b² - 4ac च्या ठिकाणी ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत त्या सबस्टिट्यूट करायच्या आहेत, म्हणजे b² सो 6² - 4, a ची व्हॅल्यू आहे 1 आणि c ची व्हॅल्यू आहे 5। हे आपल्याला फक्त सॉल्व करायचं आहे। तर हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 6² आहे 36 मायनस 4 × 5 20, सो b² - 4ac = 16 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे। आता आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तो फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना बाय हार्ट करायचा आहे। फॉर्म्युला आला त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या की तुमचा आन्सर येणार आहे। तर आपण लिहूया एज जो फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, x = -b + or - √b² - 4ac / 2a। आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे -b + or - √b² - 4ac / 2a हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे। त्याच्यामध्ये दिलेल्या व्हॅल्यू आहेत त्या फक्त सबस्टिट्यूट करायच्या आहेत, आपल्याला सोल्युशन मिळणार आहे। आपण सॉल्व करूया। सो दॅट इक्वल्स टू -b, सो -b ची व्हॅल्यू बघायची 6 + or - √b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 16 / 2। सो -6 + or - √16 / 2 × 1 आपल्याला सॉल्व करायचं आहे। सो √16 / 16² लिहायचं आहे आपल्याला 4/2। सो x = -6 + or - 4/2, म्हणजे आपल्याला -6 + 4 एकदा लिहायचं आहे, एकदा -6 - 4 लिहायचं आहे। सो x = -6 + 4/2 or x = -6 - 4/2। सो दॅट इक्वल्स टू -2/2 or x = -10/2। सो दॅट इक्वल्स टू -1 or x = -5। अतिशय सोप्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे। आपण पहिल्यांदा जे दिलेले इक्वेशन आहे ते त्याच्या जनरल फॉर्म मध्ये लिहायचं आहे, दॅट इज x² + bx + c = 0।
देन वी हैव टू कंपेयर द इक्वेशन विथ इट्स जनरल फॉर्म. म्हणजे आपल्याला ए इज इक्वल टू व्हॅल्यू काढायची आहे, बी इज इक्वल टू जी व्हॅल्यू ती काढायची, सी इज इक्वल टू व्हॅल्यू काढायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला डेल्टाची डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची, दॅट इज बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी इन बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे डेल्टाची. त्याच्यानंतर आपल्याला एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी होल अपॉन टू ए. याच्यामध्ये ए बी सी आणि फोर ए सी ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सबस्टिट्यूट करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला सोल्युशन मिळणार आहे एक्स इज इक्वल टू ज्या दोन व्हॅल्यू आहेत त्या. एकदम सगळ्यात सोपी पद्धत आहे फॉर्म्युला मेथड क्वाड्रॅटिक इक्वेशनमधली. तर व्हिडिओ समजेपर्यंत बघा, पुन्हा पुन्हा बघा, घरी राहा, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.